अनफॉर्च्युनेटली एक सरप्राईज आम्हाला भेटलेला आहे. बाबा सकाळी रत्नागिरीला गेले होते आणि माहिती नव्हते की येताना काहीतरी सरप्राईज घेऊन येतील. आणि राजवीर ऍक्च्युली त्याबरोबर खेळतोय. काय चाललंय तुझ? ए काय काय करायलायस? पडचील पडचील. टाटा टाटा टाटा. जाऊ ती काय गाडी वे. टाटा टाटा करायलायस. कुठे चाललायस? कुठे? तर तो आईस बॉक्स आहे आणि आईस बॉक्स त्याला वाटतं की गाडी आहे आणि गाडीवर आपण बसलोय आणि मस्त चाललोय. सो टाटा करतोय. आईस बॉक्स घेऊन आलेत. आईस बॉक्स मध्ये बाबा बहुतेक मासे घेऊन आलेत मला नाही माहिती. आता जवळजवळ 8:30 वाजलेत. आईस बॉक्स अनबॉक्स करायचं आहे आणि त्यामध्ये काय काय बघायचंय. ओके भरपूर वाजत आहे. मला एक कात्री लागेल. कात्री प्लीज. तू तू कशाल रे? काय आता मी पहिला अनबॉक्स करतो. हा आईस बॉक्स काय आहे बघू याच्यामध्ये. ठीक आहे. उठे उठे उठे. उठ की काढू दे मला. ओके तर आईस बॉक्स मी ओपन केलेला आहे. काय काय आहे फक्त आपल्याला बघायचंय. बर्फच बर्फ दिसतोय. हा बर्फ मी ह्याच्यात काढू का परातीच? हा अरे कार. ओके तर पहिली पिशवी हाताला लागलेली आहे. काय आहे बघू याच्यामध्ये. ऐक मासा दिसतोय. कुठला आहे? सुरमई आहे का? सुरमई सरगा. तर पहिला मासा सुरमई आहे आणि दुसरा मासा कोणता आहे बघू. ऐक हा तर हा सरंगा आहे. तो तर सुरमई आहे लगेच ओळखतो आपण. मासा आहे काढ घ्या. बोट फ्रीज झालेत. आई ग अक्षरशः लाल झालेत बघा बोट. कारण बर्फच खोलडे. असे हे तीन मासे आणलेत. हा कुठला आहे? सरंगा एकदम फ्रेश सुरमय आहे. एकदम फ्रेश. ओ हो हा. आणि हा काळा पापलेट काय? ओके हा हे काळा पापलेट सरंगा म्हणतात त्याला. आणि हा पण तोच आहे बघ. येस सरंगाच आहे. सो आज होणार आहे फिश पार्टी. मी झाकून ठेवतोय साईडला. आणि काय काय आणले ते पण आण बघू. आणि हे कार्ड आहेत बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती असेल. आणि मासळी रावस मासळी. ही रावस आहे बहुते. ती सुरमई आहे काय? आणि हा रावस आहे. येस तर दोन प्रकारच्या मासळ्या, दोन प्रकारचे मासे आणि कार्ड. आज फिश डे आपण साजरा करतोय घरामध्ये. आणि अनएक्सपेक्टेड लिटरली सरप्राईज आहे. काहीच प्लॅनिंग नव्हतं. काहीच प्लॅनिंग नव्हतं की आपण आज मस्तपैकी फिश पार्टी करायची किंवा का. बाबा सहज गेले होते कामानिमित्त रत्नागिरीला आणि येताना एवढं सगळं घेऊन आलेले आहेत. सो बघू आता पुढं काय काय तयार करतोय आणि याच्या काय काय डिशेस आई तयार करतायत मी तुम्हाला नक्की दाखवेन. पूर्ण काय असं व्हिलॉग टाईप नाही करताय पण
एक छोटस सरप्राइज जे भेटले मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. बघू आता कसं कसं काय काय होते. असं आणून जवळजवळ अर्धा तास झालाय आणि मॅरिनेट वगैरे सगळंच करून तयार आहे आणि आता फ्राय करायची तयारी सगळी चालवली मस्त पैकी. एवढे मोठे मोठे पीस आहेत ते सगळे फ्राय करून घेतोय कारण वेळ पण झालाय 9 वाजले. सो आता मस्त गरम गरम फिश फ्राय. सो फायनली मासा फ्राय झालेला आहे गरम गरम. गरम गरम मासा फ्राय झालेला आहे आणि राजवीर पण थोडा मासा खातोय. बघू का देऊन द्याला खातोय तो राजवीर. हे राजवीर हे तर मासा फिश यू वॉन्ट. हा मस्त आहे की नाही चांगला की नाही फिश. अजून पाहिजे तू बोटानं दाखव दे काय पाहिजे तुला दाखव काय पाहिजे. मासा पाहिजे देऊया देऊया जरा जरा द्यावले बघा गरम आहे दिओ. पाहिजे हे बघ गार करून देतो कारण गरम आहे खूप. हे दर शान बाळ आमचं मस्त. राजवीर गरम गरम मासा पण खातोय आणि मी पण आता जेवायला बसतो. मला पण जाम भूक लागले केलं नाही कारण वेळ झालाय. फक्त फिश फ्राय करतोय आज. उद्या करी वगैरे करतील पण ठीक आहे जे काय करतील ते करतील. पण आजचं एक सरप्राईज मस्त होतं आणि थोडस स्किल मी दाखवलं माझं की मी फिश फ्राय कसा करतो. जास्त काही स्किल नव्हतं आय एम जस्ट जोकिंग. ठीक आहे तर एक शॉर्ट व्हिडिओ ह्याला का मी व्हिलॉग नाही म्हणत एक छोटासा व्हिडिओ जे आम्हाला सरप्राईज मिळालं. एक्सपेक्ट नव्हतं की असं काहीतरी होईल. आणि बाबा येताना कसला बॉक्स तो आपला आईस बॉक्स. ओके तर असं वाटलं होतं की बाबा येताना आईस बॉक्स मधून एवढे सगळे मासे घेऊन येतील. आता 2 दिवस मस्त पार्टीज होते आणि हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. रेसिपी तुम्ही देखील ट्राय करा एकदम सोपी रेसिपी. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.